इगतपुरी शहरात मुक्या जनावरांना इंजेक्शन देत बेशुद्ध करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक जणस इगतपुरी पोलिसांनी वाहनासह अटक केली आहे या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आबीद मुनीर शेख बत्तीस वर्षीय भिवंडी येथील हा संशयित राहणारा असून त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत गोवंश चोरीच्या काही घटना यापूर्वी इगतपुरी परिसरात घडल्या होत्या त्यातील काही घटना मध्ये कैद झाल्या होत्या पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करून बऱ्याच दिवसांपासून चोरट्यांच्या ते मागावर होते मात्र चोरांचा तपास लागत नव्हता काल मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी शहरातील पवार चाळीतील विक्रम पवार मनोज पवार अक्षय पवार सुमेध वाडेकर बाळू चव्हाण हे युवक घरी येत असताना त्यांना काही इसम विपना केंद्र पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी घेऊन उभे असल्याचे दिसले गाडीच्या बाजूस गाय गायमूर्छेत अवस्थेत पडलेली दिसली त्यांना संशय आल्यानं त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या इगतपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले आणि त्यांना घेरायचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला गस्तीवर असलेल्या वाहन आणि खासगी वाहनानं पाठलाग करून त्यांच्या गाडीला पोलिसांनी अडवलं पोलिसांनी गाडीच्या दिशेनं धाव घेताच अंधाराचा फायदा घेऊन गाडीतील इसम पळून जात असतानाच संशयित अबिद मुनीर शेख यास पकडला आणि त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत जप्त करण्यात आलेल्या चारचाकी स्कॉर्पिओ वाहनात इंजेक्शन गुंगीचे औषधाची बाटली आढळली असून बिना नंबर प्लेटची हुंडा डीओ दुचाकी ताब्यात घेण्यात ता आली आहे या कामगिरीत पोलीस निरीक्षक वसंत पथवे पोलीस उपनिरीक्षक दिवटे सचिन देसले विजय रुद्रे भगरे होमगार्ड पथकाचे सचिन चौरे मोहन अडोळे संतोष सोनवणे शिवाजी भरे सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित इगतपुरी